जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, मलाच कळत नाही आजच्या या सभेचं वर्णन काय करायचं। एक 15 दिवसांपूर्वी खेडला सभा होती, अतिविराट, अभूतपूर्व असं ते दर्शन होतं। आजची सभा आणखीन अथांग पसरलेली आहे, अथांग। संजय राऊत आपण म्हणालात ते बरोबर आहे, आज आपलं नाव चोरलेलं आहे, धनुष्यबाण चोरलेलं आहे। माझ्या हातामध्ये काहीही नाही, तरी देखील एवढी गर्दी, ही सगळी पूर्वजांची पुण्याई आणि आई जगदंबेचे आशीर्वाद। आज एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही जमलायत खरं। मी पुन्हा मुख्यमंत्री होण्यासाठी अद्वैत तुम्ही शपथ घेतलीत, पण मी स्वतः मुख्यमंत्री होण्यासाठी लढत नाहीच आहे, मी तुमच्या प्रश्नांसाठी लढायला उभा आहे। आणि एकच ब्रीदवाक्य, आता जिंकेपर्यंत लढायचं। मग सुरुवातीलाच तुम्हाला विचारतो, जिंकेपर्यंत सोबत राहणार आहात का? जे गद्दार ढेकून मी खेडच्या सभेत बोललो होतो त्याच्यासाठी तोफीची गरजच नसते। बऱ्याचदा पंचायत होते एवढे सगळे तुम्ही जागृत असल्यानंतर बोलायचं काय? पण आज बऱ्याच वर्षानंतर मालेगावमध्ये आलेलो आहे। मी खास करून मालेगावकरांना धन्यवाद देतोय, ते धन्यवाद एवढ्यासाठी देतोय की मध्ये जे एक जगभर कोरोनाचं संकट आलं होतं, दोन ठिकाणी काळजाचा ठोका चुकला होता, एक मुंबईतली धारावी आणि दुसरं मालेगाव। आणि रोज माझ्याकडे रिपोर्ट येत होते, पोलिसांच्या एसआरपीच्या प्लटूनच्या प्लटून संक्रमित होत होत्या। करायचं काय? जेवढे पोलीस बंदोबस्त येत होते त्यातले जवळपास सगळे कोरोनाग्रस्त होत होते, कोणाचा म्हणजे कशाचा थांगपत्ता कशाला लागत नव्हता। आणि मग मी त्यावेळेला मुख्यमंत्री होतो, मी मालेगावातल्या धर्मगुरूंशी बोललो, अगदी मुल्ला मौलवींशी सुद्धा मी व्हिडिओ कॉन्फरन्स केली। आणि तुम्ही सगळ्यांनी सहकार्य जर त्यावेळेला केलं नसतं तर मालेगाव वाचलं नसतं। म्हणून मी तुम्हाला पहिल्या प्रथम माझं कर्तव्य आहे, व मी त्यावेळेला माझ्या घरात बसून तुम्हाला सांगितलं होतं, पण तरी देखील तुम्ही ऐकलत, म्हणून मी तुम्हाला मनापासून पहिले धन्यवाद देतोय। तुम्ही मला एक तुमच्या कुटुंबातला आपला मानलात, मुख्यमंत्रीपद येतं आणि जातं, पण हे आपल्या कुटुंबातील एक माणूस, हे जे काही प्रेम तुम्ही मला दिलत आणि देता आहात, हे मला नाही वाटत गद्दारांच्या नशिबात असेल। आणि आजची सभा बघितल्यानंतर काय शिवसेनेचं काय कमी केलं तुम्ही? नाव चोरलत, धनुष्यबाण चोरलत, पण ही माझी माणसं, जीवाभावाची माणसं, ही प्रेम करणारी माणसं, ही नाही चोरू शकत तुम्ही। ही भाड्याने आणता येत नाही, प्रेम विकत घेता येत नाही। आणि खास करून मला अद्वैला धन्यवाद द्यायचे आहेत। अद्वै, साधारणतः जग राहटी अशी असते की सत्तेकडे सगळेजण जात असतात लोहचुंबकाप्रमाणे, पण हा मर्दगडी तिथून इथे आलेला आहे। कदाचित तिथे राहिला असता तर कोपऱ्याला गुळ लावलाच होता तुमच्या, काहीतरी करतो म्हणून भलं केलं असतं, पण एकदा विश्वास तुटला की तुटला। आणि विशेष म्हणजे भाऊसाहेब आणि प्रबोधनकारांचा तुम्ही जो उल्लेख केला, बस तो
तो एकमेव धागा जो आपला आहे संयुक्त महाराष्ट्राचा त्याचीच आज गरज आहे, त्याचीच आज गरज आहे। बोलण्यासाठी खूप विषय आहेत, त्याच्यावरती मी बोलणारच आहे, पण विशेष म्हणजे इथे आल्यानंतर मी दोन शेतकऱ्यांना आवर्जून भेटलो, एक रतन काका, रतन टाटा नवे, रतन काका भागवत, आणि दुसरे कृष्णा डोंगरे। आले असले कदाचित तिकडे बसले असतील तर, नाहीतर गेले असले घरी। हा जो पट्टा आहे हा कांद्याचा पट्टा आहे। तुमच्यापैकी किती जण इकडे कांदा उत्पादक शेतकरी आलेत? तुम्ही काय म्हणता, कांद्याला भाव मिळाला नाही? मी म्हणतो कांद्याला भाव मिळाला। कांदा खरेदी झाली नाही? मी म्हणतो कांदा खरेदी झाली। अले गेरे, गेल्या वर्षी एका कांद्याची खरेदी नाही का झाली? किती खोक्याला एक कांदा गेला? मग एक कांदा जर का 50 खोक्याला जात असेल तर तुम्हाला किती खोके? खोके नव्हे, तुमच्या कष्टाचा आणि घामाचा पैसा मिळाला पाहिजे। दोन शेतकरी जे मी भेटलो त्याच्यामधले रतन भागवत, काय तुमची व्यथा आहे एक प्रतीकात्मक उदाहरण आहे। तुम्ही सर्व शेतकरी, काही तुमच्या हातामध्ये नांगराखेरीस काही नसतं। हा असा म्हणजे एका बाजूला मी त्या कृष्णाने सांगितलं मला की साहेब आसमानी आणि सुलतानी दोन्ही एकदम आलेले आहेत। मी त्यांना जे प्रश्न विचारले तेच तुम्हाला विचारतोय। ज्या वेळेला 2.5 वर्ष आपलं सरकार होतं, शेतकऱ्यांच्या पाठी आपलं सरकार उभं होतं की नव्हतं मला सांगा तुम्ही, नसेल तर नाही सांगा आणि असेल तर जोरात हात वर करून सांगा होता म्हणून। खुला कारभार आहे माझा, मला कल्पना आहे। जी कर्जमुक्तीची योजना आपण राबवली होती महात्मा फुलेंच्या नावाने, द्राक्ष बागायतदारांना त्याचा फायदा मिळाला नव्हता, मला कल्पना आहे। पण 2 लाखापर्यंत ज्यांच्याकडे ज्यांच्यावरती पीक कर्ज होतं त्यांना लाभ मिळाला होता की नव्हता हे तुम्ही सांगा। अटीतटी शर्ती काय होत्या जास्त? आपण एक एक गोष्टीकडे येत होतो, पण पहिली मी जी एक मनाशी खूणगाठ बांधली होती की सत्ता आल्यानंतर पहिल्या प्रथम माझ्या शेतकरी राजाला कर्जमुक्त करायचंच, ते पहिलं पाऊल होतं। दुसरं पाऊल होतं ते जे नियमित कर्ज परतफेड करणाऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर देणार होतो आपण, त्याची गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात घोषणा केली, दुर्दैवाने गद्दारी झाली, सरकार गेलं। आणि टप्प्याटप्प्याने पुढे येत येत जेव्हा आपल्या सरकारला 5 वर्ष होणार होती तेव्हा मी द्राक्ष बागायतदार नव्हे तर त्यांच्या बरोबरीने इतर सुद्धा जो शेतकरी आहे 2 लाखाच्या वरती जो कर्ज घेतो त्याचा सुद्धा विचार करत होतो। मी काय चुकीचं मी करत होतो? शेतकऱ्याला स्वतःच्या पायावरती उभं राहण्यासाठी जे विकेल ते पिकेल, काही पिकवायचं आणि भाव नाही का? मग तुमची एवढी मेहनत वाया गेली, त्याचं करायचं काय? तसं नाही तर शेतकऱ्याला मार्गदर्शन झालं पाहिजे की पुढच्या वर्षी काय तू पिकवलं असतं, तुला पैशाला तुझ्या पिकाला भाव मिळेल ते सांगितलं गेलं पाहिजे, आणि त्याच दर्जाचं पीक हे शेतकऱ्याने पिकवलं पाहिजे की जे पिकलं की विकलं गेलंच पाहिजे। शेतकऱ्याला केवळ हमी भाव नाही तर शेतकऱ्याला हमखास भाव मिळालाच पाहिजे हा माझा आग्रह होता। आणि ते रतन काका, त्यांची बातमी मी वाचली, शेतीसाठी कांदा लागवडीसाठी त्यांनी कर्ज घेतलं, पत्नीचे दागिने गहाण टाकले, घरातली काही जे काय पैसे होते शिल्लक ते त्याच्यामध्ये टाकले, आणि विचार हाच केला होता जसा विचार तुम्ही करता की एक सोन्यासारखं पीक हाती लागेल, कर्ज फेडेन, पत्नीचे दागिने मी परत आणेन आणि नातीचं लग्न करेन। पण कसं काय आणि कसं काय, कांद्याला जो काय कांद्याची विल्हेवाट लागली त्याच्यामध्ये अवकाळी, कर्ज डोक्यावरती चढलं, पत्नीचे दागिने अडकले आणि नातीचं लग्न लांबणीवर पडलेलं आहे। मला उत्तर देण्यासाठी इकडे उत्तर सभा घेणारात ना त्या रतन काकासारख्या इथल्या शेतकऱ्यांना जे कर्जाच्या डोंगराखाली तुमच्या आणि तुमच्या नाकर्तेपणामुळे पिचले गेलेत, त्यांना पहिले उत्तर द्या। आणि त्या कृष्णा डोंगरेचं पत्र मी इकडे आणलेलं आहे, ही कॉपी आहे, पण त्यांनी रक्ताने लिहिलेलं पत्र आहे मुख्यमंत्र्यांना, स्वतःच्या रक्ताने मुख्यमंत्र्यांनी पत्र लिहिले त्याची कॉपी आहे, पण स्वतःच्या रक्ताने पत्र लिहून सुद्धा मुख्यमंत्र्याला वाचता येत नाही। भाषण बरं वाचतात पण माझ्या शेतकऱ्याच्या रक्ताचं पत्र ते वाचू शकत नाहीत। आणि त्याच्यात त्यांनी ज्या भावना व्यक्त केलेल्या आहेत
मुख्यमंत्री महोदय, तुम्ही शेतकऱ्याचे पुत्र आहात, केंद्रातलं भाजपच्या सरकारचं जे काय धोरण आहे ते शेतकरी विरुद्ध आहे, त्याच्या विरुद्ध तुम्ही आवाज उठवा। कोण आवाज उठवणार? बकरी कधी आवाज उठवते? हा, तोंड उघडलं तर काय तोंडातनं बाहेर पडणार? कोणाकडनं कृष्णा तुम्ही अपेक्षा करतायत? ज्यांच्या गळ्यामध्ये दोरी बांधून घंटा बांधलेली आहे त्यांच्याकडनं? मुख्यमंत्री शेतकरी आहेत, मी दिवाळीच्या वेळेला पाहिलं होतं, तुम्ही पण पाहिलं असाल टीव्हीवरती। दिवाळीच्या वेळेला मुख्यमंत्री रमले शेतीत, यांच्या शेतीमध्ये दोन दोन हेलिपॅड। हा, तुम्ही गशेरे जाता शेतीमध्ये, आपला हे मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने शेतात जातो। माझा शेतकरी रात्री अपरात्री वीज आल्यानंतर जो शेतात जातो, कधी साप चावतो कधी विंचूड असतो, एकतर विजेचा पत्ता नाही, शेतमालाला भाव नाही, घरची लग्न कार्य अडकलेली आहेत, आणि शेतकरी स्वतः मुख्यमंत्री स्वतःच्या शेतात रमतात, पण या शेतकऱ्यांच्या बांधावरती यायला त्यांना वेळ नाहीये। जी खेडला सभा झाली त्या खेडच्या सभेच्या वेळेला अवकाळी पाऊस झाला होता। तो अवकाळी पाऊस झाल्यानंतर सगळ्यांना असं वाटलं होतं की मुख्यमंत्री आहेत, कृषी मंत्री आहेत, कृषी मंत्री कधी दिसलात का रे? त्यांना म्हणे दिव्यदृष्टी प्राप्त झालेली आहे, काळोखामध्ये जाऊन शेतीची पाहणी करतात। कसा फटका बसला, कसा फटका बसला, किती नुकसान झाले, काळोखामध्ये जाऊन बघतात। असे हे मोठे दिव्य शक्ती प्राप्त झालेले कृषी मंत्री आपल्याला लाभलेत, जे महिलांना शिवीगाळ करतात। सुप्रिया सुळेला शिवी दिली तरी सुद्धा मंत्री म्हणून निर्लज्जासारखे हे यांच्या मांडीला मांडी लावून बसतात। हे यांचं हिंदुत्व, हे यांचं हिंदुत्व। बरं, शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्यात, आत्महत्या वाढल्यानंतर शेतकऱ्यांच्याकडे जाऊन त्यांची विचारपूस करायची की शेतकऱ्यांच्या आत्महत्या हे काही नवीन नाहीये, हे होतच असतं असं बोलायचं। अवकाळी पाऊस झालेल्यांचा फटका किती जणांना इकडे बसलाय? बसलाय ना। गारपिटीचा फटका किती पडलाय? द्राक्ष संपूर्ण नासून गेलेली आहेत। जी द्राक्ष निर्यातीसाठी तयार होत होती ती गारपिटीमध्ये खराब झाली, द्राक्ष मणीसुरा गेलेले आहेत। तरी सुद्धा आपले केंद्रीय कृषी मंत्री म्हणतायत तोमर, तोमर म्हणजे नाव आहे तोमर, मी ते एकत्र घ्यायचं, तोमर नाही तोमर। ते म्हणतात अवकाळीचा फटका काय विशेष काय नाहीये, आम्ही देऊन टाकू काहीतरी। मग ध्यान कधी देणार? एका मागोमाग एक फटके पडत असताना आजपर्यंत हे सरकार आल्यानंतर शेतकऱ्याच्या माझ्या पदरामध्ये किती मदत म्हणून मिळालेली हेही मला एकदा सांगा। अतिवृष्टी झाल्यानंतर, अवकाळी पडल्या पाऊस पडल्यानंतर, गारपीट झाल्यानंतर किंवा आणखीन काही झाल्यानंतर, ज्या तत्परतेने महाविकास आघाडीचं सरकार पंचनामे करून तुम्हाला मदत देत होतं, तसं आतापर्यंत गेल्या 8 महिन्यात तुम्हाला मदत मिळाली असेल हात वर करा। जर सरकार चांगलं असेल हात वर करा, मी माझ्या घरी तुम्ही तुमच्या घरी, सरकार खुश। का जीव तळमळतोय, का मी सभा घेतोय, का मी तुमच्या प्रश्नाला वाचा फोडतोय? सत्ता गेल्याचं दुःख नाहीये, पण सत्ता गेल्यानंतर चांगलं काम करणारं सरकार गद्दारी करून तुम्ही पाडलं, आणि निर्लज्जासारखा छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा हातात घेऊन गद्दार नाचताय तुम्ही। खंडोजी खोपड्याची आवलात, गद्दाराच्या हातामध्ये भगवा शोभत नाही। आज इकडे जे दृश्य दिसतंय ते दृश्य बघितल्यानंतर मी त्यांना विचारतोय तुम्ही काय घेऊन गेलात? एक माझ्यावरती प्रेम करणारा एक माणूस तुम्ही नेऊ शकला नाहीत, एक शिवसैनिक तुम्ही नेऊ शकला नाहीत, पण या उलट तुम्ही तुमच्या कपाळावरती तुमच्या हाताने गद्दार म्हणून शिक्का मारून घेतलाय। तो शिक्का आयुष्यभरात पुसला जाणार नाही, जिथे जिथे जाल तिकडे तुमची ओळख गद्दार म्हणूनच लोक करून घेतील। हा परिसर जो आहे इकडे लूम्स आहेत, वस्त्रोद्योग आहे, कोरोना काळामध्ये सुद्धा आणि त्याच्यानंतर तो उद्योग सावरावा म्हणून आपल्या महाविकास आघाडीच्या सरकारने वस्त्रोद्योगाला 20 दरामध्ये सवलत दिली होती की नव्हती?
आणि आज परत दर काय झालेले आहेत. बरं हे ठीक आहे, हे तर इथल्या इथे तुम्ही करताय, पण वस्त्रोद्योग आयुक्तालय सुद्धा हे दिल्लीला घेऊन गेलेले आहेत. मग इथे जे कोण वस्त्रोद्योग करणारे असतील, कामगार असतील, मालक असतील, आणखीन कोण असतील, आपल्या पूर्ण देशामध्ये वस्त्रोद्योग जास्तीत जास्त कुठे आहे? महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, तेलंगणा. आणि या सगळ्यांना, सगळ्या राज्यातल्या लोकांना, उद्योजकांना मुंबई जवळ पडते, पण मुंबईचं वस्त्रहरण करायचं, महाराष्ट्राचं वस्त्रहरण करायचं, आणि आपले मिंदे बेबे करत ते बघत बसतात. हे असे मिंद सरकार कधी यापूर्वी महाराष्ट्रात आलेलं नव्हतं. बरं, त्याच्यावरती मखलाशी हे कसे करतात उपमुख्यमंत्री? आम्ही म्हणे आयुक्तालय नाही नेलं, आयुक्त तिकडे नेलेले आहेत. म्हणजे काय? ऑफिस नाही नेलं म्हणे, ऑफिस इकडेच राहणार, मुंबईतच राहणार. म्हणजे ऑफिसमध्ये रिकाम्या टेबल खुर्ची आणि भिंती, मग आयुक्त काय दिल्लीला जाऊन फुटपाथवर बसणार काय? कशाचा कशाला ताळमेळ नाही. बिना ऑफिसचा आयुक्त तिकडे बसणार, बिना आयुक्ताचं ऑफिस इकडे राहणार. कोणाला फसवत आहे? महाराष्ट्राची अवहेलना आणखीन किती करणार तुम्ही? महाराष्ट्रामध्ये येणारे उद्योग धंदे तुम्ही बाजूला जाऊन देताय, तरी सुद्धा गप्प. डोळे वटारले, वरनं दिल्लीतनं डोळे वटारले का इकडे? मी जास्त काय बोलत नाही, काय समजायचं तर समजून जा. संपूर्ण उद्योग बाहेर नेत आहेत, मुंबईचं महत्व मारून टाकायचं, आता मोठमोठी ऑफिसेस तिकडून इकडनं घेऊन जायची, हे काय कोणत्या प्रकारचं सरकार आहे? बरं, एक तर त्या निवडणूक आयोगाचं गांडूळच झालेलं आहे, कारण निवडणूक आयोगाच्या डोळ्यात जर मोतीबिंदू झालेले नसतील तर त्यांनी खेडची सभा पाहिलेली आहे आणि आधी मालेगावची सभा बघावी आणि मग शिवसेना कोणाची हे याचा तुम्ही न्याय द्या. एवढ्या अन्याय पद्धतीने निवडणूक आयुक्त वागलेले आहेत. आपल्याला जे जे त्यांनी सांगितलं ते आपण पूर्ण केलं. एक तर सर्व पदाधिकाऱ्यांची प्रतिज्ञापत्र मागितली, ती 100-100 रुपयाच्या स्टॅम्प पेपर वरती तुमच्यापैकी सुद्धा काही जणांनी भरून दिली असतील, हजारोच्या संख्येने आपण प्रतिज्ञापत्र दिले आहेत ना, हात वरती होत आहे तिकडे, एवढ्या लोकांनी प्रतिज्ञापत्र दिलेली आहेत. लाखोच्या संख्येने आपण सदस्य पत्र तिकडे दिलेले आहेत, तुमच्यापैकी अनेक सदस्य सुद्धा झालेले असतील. गठ्ठेच्या गठ्ठे तिकडे भर पावसामध्ये दिल्लीला आपण घेऊन गेलेलो आहे. ही एवढी लाखोच्या संख्येने आपण सदस्य संख्या तिकडे नोंदवली, प्रतिज्ञापत्र तिकडे नोंदवली, ती काय घरी रद्दी ठेवायला जागा नव्हती म्हणून तर आम्ही निवडणूक आयोगाकडे नाही पाठवली. ही जी शिवसेना आहे, होय मी शिवसेनाच म्हणतो, कारण शिवसेना माझ्या वडिलांनी स्थापन केलेली आहे, मेंढ्यांच्या वडिलांनी नाही. ज्याला स्वतःच्या वडिलांचं नाव घ्यायला लाज वाटते म्हणून माझ्या वडिलांचं तुम्ही नाव घेता, माझ्या नावाने वडिलांनी निर्माण केलेली शिवसेना तुम्ही चोरता. पण आज जे एकूण वातावरण देशामध्ये चाललेलं आहे ते वातावरण बघितल्यानंतर, ही लढाई केवळ माझी एकटीची नाही, ही लढाई आपल्या देशाच्या लोकशाहीची आहे. निवडणूक आयोगाचं गांडूळ केल्यानंतर केंद्र सरकार न्यायालयाला सुद्धा आपली बैठक बनवायचा प्रयत्न करत होती. पण अभिमान मला एका गोष्टीचा वाटतो की अजूनही न्यायालयामध्ये रामशास्त्री बाणेचे न्यायमूर्ती तिकडे आहेत आणि ते तिकडे बसलेत म्हणून, आणि म्हणूनच न्याय व्यवस्था ही कोणत्याही दबावाखाली न येता काम करू शकते. पण ज्या क्षणी न्यायालयातला रामशास्त्री वाणा संपेल आणि केंद्राच्या पालखी वाहणारे तिकडे न्यायमूर्ती बसतील, त्या दिवशी आपल्या लोकशाहीची श्रद्धांजली वाहण्याची सभा आपल्याला घ्यावी लागेल. त्यांचं भवितव्य फार वाईट आहे. दोन प्रदेशाध्यक्ष जे एक आपले चंद्रकांत दादा पाटील, जे बरेच दिवस मास्क घालून फिरत होते, म्हणजे तुम्हाला कळलंय कोणते हे प्रदेशाध्यक्ष होते. त्या प्रदेशाध्यक्ष होते तेव्हा काय म्हणाले होते, हे सत्तांतरचे झालं की आम्ही म्हणे हृदयावरती दगड ठेवून हे ओझं घेतलेलं आहे अंगावरती,
म्हणजे हे जे मिंदे उरावरती घेतलेत हे चंद्रकांत पाटील तेव्हा बोललेले आहेत की हृदयावरती दगड ठेवून आम्ही हे स्वीकारलेलं आहे। मग आत्ताचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत बावनकुळे तांबा, मला पटकन हसायला आलं, पुढचं भाषण नाही करता येणार। आत्ताचे जे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे आहेत त्या बावनकुळ्याने सांगितलं आम्ही मिंदे गटाला फक्त 48 जागा देणार। अहो बावनकुळे साहेब, तुमच्या नावा एवढ्या 52 तरी जागा द्या, काहीतरी ऐकी ठेवा। एवढं हे जिवंत माणसांचं प्रेम त्याग करून तुमच्या खोक्यात घुसलेले हे सगळे मिंदे आहेत, त्यांना 48 जागांमध्ये आटपणार तुम्ही? पण आज तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने मी महाराष्ट्रातल्या भाजपला विचारतोय की तुम्ही म्हणजे भाजपा मिंद्यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढणार आहात का? आज जाहीर करा, होय आम्ही मिंद्यांना नेता मानून निवडणुका लढणार, भाजपने जाहीर करावं। आणि त्याही पेक्षा मी मोठं आव्हान प्रत्येक सभेत देतो, ते याही सभेत देतोय, जर भारतीय जनता पक्षाला असं वाटत असेल की आपण ठाकरेंपासून शिवसेना तोडू शकतो, अरे तुमचे 52 काय 152 कुळं खाली उतरले तरी ठाकरेंपासून शिवसेना कोणी तोडू शकत नाही। प्रयत्न करून बघा। आणि मी तर म्हणतो तातडीने निवडणुका घ्या, हिम्मत असेल तर तुम्ही मोदींच्या नावाने मत मागा आणि मी माझ्या वडिलांच्या नावाने मत मागतो, बघूया महाराष्ट्र कोणाला कौल देतो। पण स्वतःकडे कर्तृत्व शून्य, गद्दारी करून मुख्यमंत्री झाले तरी सुद्धा कर्तृत्व शून्य, अजूनही माझ्या वडिलांचं नाव तुम्हाला वापरावं लागतं, इकडे तुमचा हार तुमचा पराभव आहे। ज्या शिवसेनेने तुम्हाला राजकारणामध्ये जन्म दिला त्या राजकारणातल्या जन्मदात्या आईच्या कुशीवरती वार करणारे हे सगळे चोर धनुष्यबाण घेऊन तुमच्या समोर फिरणार आहेत। ठीक आहे, लढाई मी समजू शकतो, भ्रष्टाचाराविरुद्ध लढाई कोण करणार? भारतीय जनता पक्ष। पण भारतीय जनता पक्षाने एक लक्षात ठेवावं, कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत जर यादी काढली तर हातभरपेक्षा जास्त मोठी होईल। संपूर्णपणे तुम्ही विरोधी पक्षातल्या लोकांवरती नेत्यांवरती भ्रष्टाचाराचे आरोप करून त्यांना पक्षात घेतलेलं आहे आणि काल परवाकडे त्यांचाच एक आमदार विधान परिषदेत बोललेला आहे की आमच्याकडे निर्मा पावडर आहे। जरा थांबा रे, आमच्याकडे निर्मा पावडर आहे आणि या निर्मा पावडरीने जे आमच्याकडे येतात भ्रष्ट लोक त्यांना धुतलं की ते स्वच्छ होतात। काय मोठ्या मनाची माणसं आहेत बघा, भ्रष्टाचार शिल्लकच ठेवायचा नाही, भ्रष्टाचारी शिल्लकच ठेवायचा नाही, दिसला भ्रष्टाचारी घेतला पक्षात, दिसला भ्रष्टाचारी घेतला पक्षामध्ये। पण सगळी भ्रष्ट माणसं तुमच्या पक्षात घेतल्यानंतर एक काम मात्र जर नक्की करा, पहिलं तुमच्या पक्षाचं नाव बदला, जे भारतीय जनता पक्ष आहे, भारतीय जनता भ्रष्ट नाही। तुमच्या या सत्तेच्या हपापलेपणासाठी भ्रष्ट माणसं तुम्ही तुमच्या पक्षात घेत आहात, बीजेपी म्हणजे भ्रष्ट जनतेचा पक्ष, भ्रष्ट झालेला पक्ष असं त्याचं नाव ठेवा। कारण माझी भारतीय जनता ही भ्रष्ट नाही, हा माझा शेतकरी बसलेला आहे, सगळे माता भगिनी बसलेले आहेत, काय हे सगळे भ्रष्ट आहेत? आजवाई कालपर्यंत भाजपामध्ये होते, आजवाई काय भ्रष्ट आहेत? आज सुद्धा जी काही चांगली माणसं भारतीय जनता पक्षामध्ये आहेत त्यांना मी विचारतोय की सगळे भ्रष्टाचारी तुमच्या आजूबाजूला बसल्यानंतर त्या भ्रष्टाचारांच्या मेळ्यामध्ये तुम्ही स्वच्छ माणसं कशी काय जाऊ शकता? पण दुसऱ्याच्या कुटुंबावरती बेफाम आरोप कर, चारित्र्यहनन कर, कोणाच्या मुलावरती आरोप कर, कोणाच्या पत्नीवरती आरोप कर, पण ह्यांच्या नेत्यांवरती आरोप केल्यानंतर भारताचा अपमान। तुमचा नेता म्हणजे भारत नाही, एवढा शूद्र माझा भारत नाहीये। मोदींवरती टीका केल्यानंतर भारताचा अपमान, मोदी म्हणजे भारत मान्य आहे तुम्हाला? काही यांच्यासाठी आपल्या क्रांतिकारकांनी
बलिदान केलं होतं? काही यांच्यासाठी आपल्या क्रांतिकारकांनी रक्त सांडलं होतं? काही यांच्यासाठी आपले क्रांतिकारक फासावर गेले होते? माझा देश मोठा आहे, पण तुमच्या कुटुंबियांवरती बोलल्यानंतर ताबडतोबीने पोलीस कारवाई करतात, घराघरामध्ये पोलीस घुसतात, माणूस परराज्यात गेला असला तरी तिकडनं पकडून आणतात। मग नुसतं तुमचं कुटुंब, जसं तुम्हाला प्यारं आहे तसं प्रत्येकाचं कुटुंब आपापल्याला प्यारं आहे। जर आमच्या कुटुंबियांच्या बदनामीचा प्रकार तुम्ही थांबवला नाही तर तुमच्या सुद्धा कुटुंबियांची सगळी लागी बांधी आम्हाला चव्हाट्यावरती काढावी लागतील, पण अद्याप आम्ही काढत नाही, कारण आमचं हिंदुत्व आमच्यावरती संस्कार आहेत। आम्ही नाही तुमच्या घरामध्ये कोणावरती महिला असतील मुलं असतील, पण जर कोणी कुटुंब व्यवस्थाच मानत नसेल तर मग प्रश्नच संपला। पण दुसऱ्याच्या कुटुंबावरती आरोप करायचे, घरी धाडी टाकायच्या, काय हिंदुत्व? हिंदुत्व म्हणजे आहे तरी काय? काय हिंदुत्व? शिवसेनेचं हिंदुत्व, शिवसेना काँग्रेस सोबत गेली म्हणून हिंदुत्व सोडलं वाटतं तुम्हाला? मुळामध्ये तुम्ही, मी जसं तुम्हाला प्रश्न विचारतो तसा तुम्हाला प्रश्न विचारतो, एक तरी अशी घटना दाखवा कि मी मुख्यमंत्री असल्यानंतर मी हिंदुत्वापासून लांब झालो असं एक तरी घटना मला दाखवा। आहे मग काय हिंदुत्व मी सोडलं? पण आम्ही हिंदुत्व म्हणजे आमच्या मर्यादा सांभाळतो हे आमचं हिंदुत्व आहे, राष्ट्रीयत्व हे आमचं हिंदुत्व आहे। शेंडी जानवाचं हिंदुत्व आम्हाला मान्य नाही, जे माझे वडील सांगायचे तेच मी सांगतोय, तेच मी सांगतोय। जे माझे आजोबा बोलायचे तेच मी बोलतोय, जे माझे वडील बोलायचे तेच मी बोलतोय। पण कोणाच्याही घरामध्ये पोलीस घुसवताय तुम्ही? अनिल देशमुखना आत टाकलं होतं, अनिल देशमुखांच्या नातीची तुम्ही चौकशी केलीत? 5-6 वर्षाची पोरगी, तिची चौकशी केली? लालू प्रसाद यादव त्यांची सून गरोदर आहे, ती बेशुद्ध पडेपर्यंत तुम्ही तिची चौकशी केली? एवढं निर्गुण आणि विकृत हिंदुत्व हे हिंदुत्व असू शकत नाही, हिंदुत्व आमचं नाहीये। जे आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलं की परस्त्री ही माते समान आहे, महिलेचा आदर राखा, पण तुम्ही घरात घुसताय, महिला गर्भवती असली तरी चौकशीला ताटकळून ठेवताय, ती बेशुद्ध पडेपर्यंत तिची चौकशी करताय, 6 वर्षाच्या मुलीची चौकशी करताय, हे तुमचं हिंदुत्व? कुठे गेले कुठे तुमचे सगळे? एक काळी तुमच्या व्यासपीठावरती सगळे साधू संत असायचे, ते साधू संतांची शिकवण गेली कुठे? आता सगळे संधी साधू आहेत आणि उघड उघड बोलतायत। आता आम्हाला शांत झोप लागते, हर्षवर्धन पाटील ना ते बोलले होते, ज्यांच्यावरती अगदी आपल्या शिवसैनिकांवरती सुद्धा भ्रष्टाचाराचे आरोप करून त्यांनी तुम्ही तुमच्या पक्षात घेतले, त्यांच्या भ्रष्टाचाराच्या चौकशीचं पुढे काय केलं? आणि बरं झालं तुम्ही सांगितलं की आमच्याकडे निर्मा वॉशिंग पावडर जी गुजरातमधून येते म्हणून आम्ही आमचे सगळे बरबटलेली माणसं गुजरातच्या लॉन्ड्रीत पाठवली होती। हे गुजरातला आधी काय गेले त्याचं उत्तर आत्ता मला मिळालं, लॉन्ड्रीमध्ये धुवायला गेले होते, काय धुतलं देव जाणे। आणि ही नवीन आपण जी काय आता सुरुवात केलेली आहे, काल राहुल गांधींची प्रेस कॉन्फरन्स मी बघितली, तुम्ही बघितली? चांगलं बोलतोय पोरगा। त्याने एक जो प्रश्न विचारला की ते 20,000 कोटी रुपये कोणाचे, त्याच्यावरती भाजपकडे उत्तर नाही। आणि मग मला असं वाटलं की तो कोण तो हिंडनबर्ग मूर्ख, हजारो कोटीचे घोटाळे काढतोय पण आमच्या इथले, म्हणजे त्या हजारो कोटीच्या घोटाळ्यांना भाजपा किंमत सुद्धा देत नाही, पंतप्रधान उत्तर पण देत नाही, एवढे फालतू घोटाळे हा माणूस काढतोय, पण आमच्याकडे साध्या साध्या लोकांच्या मागे ईडी सीबीआय सगळं लावून केवढे मोठे मोठे घोटाळे काढतोय। फक्त राहुल गांधींना मला एक सांगायचंय, तुम्ही कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत गेलात, संजय राऊत तिकडे गेले होते, सोबत दिली होती, आम्ही सुद्धा तुमच्या सोबत राहिलो, पण आज जाहीर राहुल गांधींना मी सांगतोय की ही लढाई जी आहे ती लोकशाहीची लढाई आहे,
कृपा करून नव्हे तर राहुल गांधींना मी जाहीरपणाने सांगतोय की सावरकर आमचं दैवत आहे, त्यांचा अपमान आम्हाला पटणारा नाही, अजिबात पटणार नाही। लढायचं असेल तर दैवतांचा अपमान आम्ही सहन नाही करणार, अजिबात करणार नाही। कारण सावरकर काय होते हे नुसतं आपण वाचू शकतो, पण सावरकरांनी काय केलं होतं म्हणजे तेव्हाचा तो सगळा जर का काळ आपण आपल्या डोळ्यासमोर आणाल, चापेकर बंधूंना फाशी दिल्यानंतर 15 वर्षाचं पोर घरातल्या अष्टभुजा देवीसमोर जाऊन शपथ घेतो की देशाच्या स्वातंत्र्यासाठी देशाच्या शत्रूला चापेकरांसारखा मारत मरेन, किंवा शिवछत्रपतींसारखा विजयी होऊन माझ्या मातृभूमीच्या मस्तकी स्वराज्याचा अभिषेक करेन। हे 15व्या वर्षी शपथ घेणारे सावरकर, त्या सावरकरांच्या वाड्यामध्ये लहान असताना मी शिवसेना प्रमुखांबरोबर गेलेलो आहे भगूरला, त्या काळातली ती त्यांची सगळी शस्त्र। सावरकरांचे वडील हे टिळक भक्त, आणि सावरकरांनी सुद्धा जे काही केलेलं आहे ते सर्वसामान्याचं येरागाबळ्याचं काम नाही आहे। 14 वर्ष रोज मरण यातना, रोज मरण यातना, चापकाचे फटकारे खायचे, ठाण्याला जुंपायचे, तांगून ठेवायचे, वाटेल तसं त्यांना छळ, अनन्वित छळ केला। 14 वर्ष त्या माणसाने छळ सोसला, ते सुद्धा एका प्रकारे बलिदानच आहे। जसे आपले क्रांतिकारक फाशी गेले, जसे आपल्या क्रांतिकारकांनी गोळ्या खाऊन बलिदान दिलं, तसंच 14 वर्ष सुद्धा मरण यातना सोसणं हे येरागाबळचं काम नाही। आणि म्हणून मी राहुल गांधींना सांगतोय की आपण एकत्र आलो आहोत जरूर, ते या देशाची लोकशाही वाचवण्यासाठी आलेलो आहोत, या देशाचं संविधान वाचवण्यासाठी आलेलो आहोत। त्याच्यामध्ये कुठे आता फाटे फुटू देऊ नका, मुद्दामून तुम्हाला डिवचलं जात आहे, पण आत्ता जर का वेळ चुकली तर आपला देश हुकुमशाहीकडे गेल्याशिवाय राहणार नाही, हे माझं स्पष्ट मत आहे। तुम्हाला पटते की नाही तुम्ही मला सांगा। ज्या पद्धतीने हे बेगुमानपणाने कारभार करतायत, तो कारभार बघितल्यानंतर 2024 सालची निवडणूक जर पुन्हा हे तिथे बसले म्हणजे तुम्ही बसवलेत, तर मग यानंतर निवडणुका आपल्या देशात होणार नाहीत, लोकशाही आपल्या देशातली संपली। आणि म्हणून मी म्हटलं ना की लढाई उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होण्याची नाहीये, ही लढाई आपल्या देशाचं स्वातंत्र्य टिकवण्यासाठी आहे। आणि मग सावरकरांबद्दल बोलताना मी परत सांगेन की ज्या सावरकरांनी 14 वर्ष अनन्वित छळ सोसला आणि आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं, ते सावरकर पण आज बघत असतील की मी मिळवून दिलेले स्वातंत्र्य होय माझे भक्त, आम्ही सुद्धा सावरकर भक्त आहोत, हे कसे जपतायत। आणि मग भाजपमध्ये सुद्धा जे सावरकर भक्त आहेत त्यांना सुद्धा मी सांगतोय की अरे तुम्ही अंधभक्त दुसऱ्या कोणाचे तरी होऊ नका, पण तुम्ही सावरकर भक्त आहात ना, का झालो आपण सावरकर भक्त? कारण सावरकरांनी हा सगळा त्याग केला आणि सगळं काही भोगलं सोसलं म्हणून आपण सावरकर भक्त झालो। तर आपल्या सावरकर भक्तांचं हे स्वातंत्र्य टिकवणं हे कर्तव्य आहे, आणि ते कर्तव्य करण्यासाठी भले भाजपात असलात तरी ह्याच्यासाठी एकत्र आलं पाहिजे, तरी आलं पाहिजे एकत्र। आज मला अभिमान वाटतोय, जसं आदवे आलेले आहेत, 15 दिवसापूर्वी खेडचे संजय कदम आलेले आहेत, आणखीन काही दिवसामध्ये आणखीन काही जण येत आहेत, पण हे जे काही सगळं चाललेलं आहे हे नुसतं सभा समारंभापुरतं मर्यादित राहता कामा नये। तुम्ही जर आता इथून उठणार असाल, होय उठायचं आहेच, तर पहिला जो मी प्रश्न विचारला होता त्याच प्रश्नाने मी शेवट करतोय, पण तो शेवट मला तुम्ही दोन्ही हात वरती करून केलं पाहिजे। ही लढाई आपल्या देशाची आहे, ही लढाई माझ्या शेतकऱ्याची आहे, ही लढाई आपल्या पुढच्या पिढीची आहे, ही लढाई जिंकेपर्यंत तुम्ही सोबत राहणार आहात की नाही एकदा मला हात वर करून सांगा। आणि मी चॅनलला सांगतोय की हे दृश्य तुम्ही टिपा, कारण तुमच्या सगळ्यांची मला आवश्यकता आहे। आपण श्रीकृष्णाने
गोवर्धन उचलला होता करंगलेवरती अशी एक आख्यायिका ऐकतो, पण त्या वेळेला त्याचे सगळे जे सवंगडी होते त्यांनी सुद्धा त्यांच्या काठ्या घेऊन आपापल्या परीने तो गोवर्धन उचलला होता। तसे एवढे जर का लाखो हात जर का उठले ना, तर आपल्या देशाचं स्वातंत्र्य या गद्दारांपासून कितीतरी वरती उचलल्याशिवाय आपण राहणार नाही। आणि म्हणून शेवटी एकच विनंती करेन की ज्यांचा आपल्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये तीळ मात्र संबंध नव्हता ते आज आपल्या देशाचं स्वातंत्र्य गिळायला निघालेले आहेत, गिळू देणार आहात तुम्ही? ते आज आपल्या स्वातंत्र्य पुन्हा एकदा आपल्याला गुलामगिरीत बदलायला निघालेले आहेत। आपण गुलाम होणार आहोत का? आणि नसाल तर आणखीन काही दिवसांनी चोर येतील, धनुष्यबाण घेऊन येतील। हे धनुष्यबाण जास्त काळ त्यांच्याकडे राहणार नाही। अरे रावण जिकडे शिवधनुष्य घेताना उताणा पडला तिकडे मिंदे काय उभे राहतील? आणि म्हणून तुम्हाला एकच विनंती की हे प्रेम, हा विश्वास आणि ही जिद्द अशीच कायम ठेवा। तुमच्या ताकदीच्या जोरावरतीच मी लढायला उभा आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।